खेड आळंदी मतदारसंघावरून महायुतीच्या तर डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेने सुद्धा या जागेवर आता दावा केल्याची माहिती मिळते. त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दिलीप मोहिते आहेत, तर शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी मतदारसंघावर दावा करत मोर्चेबांधणी करून शक्ती प्रदर्शन सुरू केले. दरम्यान शिवसेनेच्या दाव्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळाला पाहिजे, कारण शिवसेनेची इथं खूप मोठी ताकद आहे. मोठ्या प्रमाणात ताकद असल्या कारणाने हा मतदारसंघ साहेब आपल्यालाच भेटावा अशी त्यांनी साहेबांना विनंतीही केलेली आहे. व तसेच शिवसेनेला हा जर मतदारसंघ सुटला तर निश्चित स्वरूपात आम्ही इथे शिवसेनेचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही.